नमस्कार, ग्राउंड झिरो मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत आणि या लोकसभेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे. त्यात ठाणे हा मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला. या ठाणे लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आहेत राजन विचारे, जे उद्धव गटाचे आहेत, शिवबाठाचे आहेत. राजन विचारे यांची दुसरी टर्म सुरू आहे. जो जिंकेल त्याची जागा असा फॉर्म्युला आधीच ठरल्याचं मवियाचे नेते सांगतायत, तर आता या लोकसभेसाठी राजन विचारे यांना निवडणूक लढण्याची इच्छा आहे का? शिवबाठाकडून विचारे यांना तिकीट दिलं जाईल का कुणा दुसऱ्याला? मवियात दोन गट आहेत, सुप्रिया गट आणि काँग्रेस पण आहेत, आणि यांची काय भूमिका आहे या संदर्भात? तर दुसरीकडे मविया विरोधात महायुतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे बालेकिल्ला शिवसेनेकडेच ठेवणार की भाजपा ठाण्यावर दावा करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान पाहुयात याच संदर्भात आज ग्राउंड झिरो मध्ये. ठाणे शहर हे अगदी मोक्याच्या ठिकाणी असून छोट्या शहरांना मुंबईशी जोडणारा मुख्य दुवा. देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अगदी जवळ, मोठी लोकसंख्या, दळणवळणाच्या अनेक सुविधा, पायाभूत सुविधांनी सुसज्ज असं ठाणे हे शहर. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थकारणात ठाणे जिल्ह्याचा मोठा वाटा. या लोकसभा मतदारसंघात कोणते विधानसभा मतदारसंघ येतात आणि तिथे कोणत्या पक्षाचे कोण आमदार आहेत पाहुयात. कोपरी वाचपाखडी येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार आहेत शिवसेनेचे. ठाण्यामध्ये संजय केळकर भाजपाचे, मीरा भाईंदरमध्ये गीता जैन भाजपा. ओवळा माजीवाडामध्ये प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार, ऐरोलीमध्ये गणेश नाईक भाजपाचे आमदार आणि बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे भाजपाचे आमदार आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आहेत राजन विचारे, जे शिवबाठाचे आहेत. त्यांची ही दुसरी टर्म आहे. 2014 राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांचा 2.5 लाखांच्या मताधिक्याने पराभव केला आणि ते खासदार झाले. आणि त्यानंतर 2019 पुन्हा राजन विचारे यांनी आपला मतदारसंघ कायम ठेवला आणि राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा 4 लाखांहून अधिक मताधिक्याने दारुण पराभव केला. राजन विचारे यांची राजकीय कारकीर्द आतापर्यंतची आपण पाहूयात. कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांच्या प्रभावामुळे राजकारणात प्रवेश. 1985 पासून शिवसेनेचा पूर्ण वेळ कार्यकर्ता. आनंद दिघे यांचे खंदे समर्थक. पुढील काळात राजन विचारे शिवसेनेचे नगरसेवक झाले. काही काळ ते ठाणे महापालिकेच्या महापौरपदीही होते. 2009 विधान परिषदेवर ते निवडून गेले. 2014 लोकसभेत तत्कालीन खासदार संजीव नाईक यांचा 2,80,000 मताधिक्यांनी त्यांनी पराभव केला. 2019 राजन विचारे यांच्या उमेदवारीला अनेकांनी विरोध केला. विरोध असूनही राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना 4 लाखांहून अधिक मताधिक्याने त्यांनी दारुण पराभव केला. तर राजन विचारे यांच्या उमेदवारीला 2019 विरोध झाला होता. असं असतानाही 4 लाखांच्या मताधिक्याने ते विजयी झाले होते आणि विरोधाला सडेतोड उत्तर दिलं. मात्र यावेळेस राजन विचारे यांच्या समोर अनेक मोठी आव्हाने उभी आहेत, ती काय आहेत पाहूयात. विचारे यांच्या राजकारणाचा बहुतांश काळ हा ठाण्यातील स्थानिक राजकारणात गेलाय, त्यामुळे त्यांना ठाण्याबाहेरच्या राजकारणामध्ये तितकासा रस नसल्याचा सातत्याने आरोप होतो. लोकसभेच्या दुसऱ्या सत्रात भाजपाकडून विचारे यांना उमेदवारीला विरोध झाला. राजन विचारे खासदार तरी नगरसेवकाच्याच मानसिकतेत वावरतात असा भाजपाने आरोप केलाय. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात 2015 विचारे यांचा राडा चांगलाच गाजला. महाराष्ट्र सदनात निकृष्ट भोजन दिलं जात असल्याचा आरोप करत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता आणि रोजा ठेवणाऱ्या एका मुसलमान कर्मचाऱ्याच्या तोंडात बळजबरीने त्यांनी चपाती कोंबली होती. त्यावरून बराच वादंग निर्माण झालेला.
तर राजन विचारा 2024 लोकसभा लढण्यास नक्की उत्सुक आहे का? उद्धव गटाच्या परिस्थितीमुळे राजन विचारे हे संभ्रमात आहेत का? राजन विचारे 2024 ला नक्की लढतील का? या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी, पाहूयात. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि याच बालेकिल्ल्यामध्ये 2014 आणि 2019 निवडणूक ही राजन विचारे यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकलेली देखील पाहायला मिळाली. राजन विचारे सध्या आता उद्धव गटामध्ये आहेत, मात्र शिवसेनेमध्ये हे दोन गट पडल्यानंतर आता राजन विचारे याच मतदारसंघामध्ये एकटे पडलेले आहेत. उद्धव गटाला कोणताही वेगळा चेहरा या मतदारसंघामध्ये दिसून येत नाहीये. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे बालेकिल्ला मानला जातो आणि ठाणे लोकसभा बालेकिल्ला हा टिकवून ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील आता चाचपणी सुरू आहे. नवीन चेहरा या मतदारसंघासाठी मिळतोय का आणि ठाकरे गटाकडून देखील राजन विचारे यांचीच वर्णी लागते का, किंवा 2024 लोकसभा निवडणुकीसाठी राजन विचारेच हे उमेदवार या ठाणे लोकसभेमध्ये असतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपाशी युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा हात धरत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. शिंदेच्या बंडानंतर 2.5 वर्षांनी त्यांची सत्ता गेली, मात्र आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजन विचारे यांना प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र महाविकास आघाडीने वारंवार असंच सांगितलंय की जो जिंकेल त्याची जागा. त्यामुळे आता राजन विचारे यांच्यासमोर महायुतीचं आव्हान कसं आहे सांगतात राजकीय विश्लेषक, पाहूयात. शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या संजीव नाईकांना उमेदवारी देण्यात आली असता ठाणे लोकसभा मतदारसंघातून विजय चौगुले यांचा पराभव झाला आणि संजीव नाईक यांनी आपली खासदारकी मिळवली. संजीव नाईकांनी केलेल्या कामामुळे त्यांचं ह्या मतदारसंघावरती आजही वर्चस्व आहे. मात्र आता ते बीजेपीत असल्यामुळे जर ही जागा बीजेपीला सोडण्यात आली तर खासदार म्हणून या मतदारसंघातून संजीव नाईक पुन्हा विजयी होतील असा अनेकांचा दावा आहे. कारण भाजपची असलेली मते आणि आताचं वातावरण, हिंदुत्वाचं वातावरण हे त्यांना पोषक ठरेल. राजन विचारे यांना या निवडणुकीत कितपत यश येतं आणि ते 2 वेळा निवडून आलेत आणि 3 वेळा निवडून येऊन त्या हॅट्रिक करतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागले. मात्र जर या निवडणुकीत शिवसेनेने जर हा मतदारसंघावरतीच पुन्हा आपलं वर्चस्व मागितलं आणि या मतदारसंघातून एखाद्या उमेदवाराला उभं केलं तर या मतदारसंघ हा शिवसेनेचाच खासदार निवडून येईल यात शंका नाही. मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे की या मतदारसंघातनं विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांनी निवडणूक लढवावी. एकनाथ शिंदे हे प्रताप सरनाईक यांना विजयी करण्यासाठी जीवाचं बाजी लावून त्यांना लोकसभेवरती निवडून पाठवतील. या निवडणुकीमध्ये राजन विचारे यांची कसोटी ठरेल. पण जर भाजपकडे जर हा मतदारसंघ गेला तर संजीव नाईक आणि राजन विचारे यांच्यात चुरस होईल आणि या चुरशीमध्ये कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राजन विचारेंना ही निवडणूक एवढीशी फारशी सोपी राहिलेली नाही. तेथील मतदारांचा जरी विचार केला तरी 3 महापालिका आहेत प्रामुख्याने. त्याच्यामध्ये ठाणे महापालिका ही आधी शिंदे गटाकडेच होती, नवी मुंबई महापालिका ही भाजपकडे असलेल्या गणेश नाईकांच्याकडेच होती आणि मीरा भाईंदर महापालिका देखील भाजपकडेच होती. त्यामुळे एकंदरीत सत्तेच्या समीकरणाचा विचार केला तर आता सध्या नक्कीच भाजप आणि शिवसेनेचं शिंदे गटाचं पारडं 100% जड आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात 2019 लोकसभेत काय घडलं, राजन विचारे कसे विजयी झाले यासंदर्भात सांगतायत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे, पाहूयात. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये येणारे 6 जे विधानसभा क्षेत्र आहेत, म्हणजेच मीरा भाईंदर विधानसभा, ओवळा माजीवाडा, कोपरी पाचपकाडी, ठाणे शहर, ऐरोली विधानसभा आणि बेलापूर विधानसभा, या 6 विधानसभेपैकी 4 विधानसभेवरती भाजपने आपला वर्चस्व प्रस्थापित केलेला आहे. तर 2 विधानसभा म्हणजेच कोपरी पाचपकाडी विधानसभा ज्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री निवडून येतात, तर ओवळा माजीवाडामध्ये प्रताप सरनाईक निवडून येतात, मात्र 4 विधानसभेवरती भाजपची चुरस जी आहे ती पाहायला मिळते. आणि याचमुळे मागच्या 2019 निवडणुकीमध्ये
याचाच फायदा राजन विचार यांना झाला होता, कारण महायुतीमधून ते लढले होते, मोदींच्या चेहऱ्यावर ते लढले होते, आणि याचसाठी या चारही मतदारसंघातून ज्या भाजपचे मतदारसंघ आहेत या चारही मतदारसंघातून राजन विचार यांना भरघोस मताधिक्य मिळालं आणि 3,500,000 मताधिक्यांनी ते निवडून आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे आता या लोकसभा मतदारसंघामध्ये 2024 ची रणनीती काय असेल, महायुतीने चेहरा दिल्यानंतर या महायुतीच्या चेहऱ्याच्या मागे या चारही विधानसभेचे भाजपचे आमदार हे आपली आपली जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लावत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला. ते स्वतः ठाण्याचे असल्याने त्यांनी पूर्वीपासूनच ठाण्याच्या समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय भूमिका बजावली आहे. तिथल्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. ठाण्यामध्ये शिवसेना आणण्याचं आणि प्रबळ करण्याचं काम आनंद दिघे यांनी केलं. ठाण्यातील मराठी माणसांनी आनंद दिघे यांना त्यांचा नेता मानलं आणि दिघे यांनी ठाण्यात आपलं प्रस्थ निर्माण केलं. 1989 पासून ते 96 पर्यंत ठाणे भाजपाच्या ताब्यात होतं, मात्र दिघे यांच्या कामामुळे आणि त्यांच्या प्रभावामुळे ठाणे शिवसेनेकडे त्यांनी खेचून आणलं आणि 1996 पासून ते शिवसेनेकडेच राहिलं. 1996 ते 2008 पर्यंत शिवसेनेचे प्रकाश परांजपे ठाण्याचे खासदार होते, म्हणजेच पूर्वी भाजपाचं वर्चस्व असलेलं ठाणे नंतर शिवसेनेकडे आलं. अर्थात ह्या गोष्टीच्या मागे सुद्धा एक खूप मोठा इतिहास आहे. मुळात ही जागा भाजपची की शिवसेनेची हा वाद पूर्वी होताच, म्हणजे जेव्हा शिवसेना एकत्र होती तेव्हापासूनचा हा वाद आहे. कारण की त्याला इतिहास असा आहे की पूर्वी रामभाऊ म्हाळगी इथे खासदार होते, त्यांच्यानंतर रामभाऊ कापसे झाले, हे दोघे भारतीय जनता पक्षाचे होते. त्यानंतर राम कापसे खासदार असताना आनंद दिघे यांनी खूप आग्रह धरल्यामुळे, कारण की त्या काळात अनेक महापालिका ह्या शिवसेनेकडे गेल्या, स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेनेकडे गेल्या आणि त्याच्यामुळे आनंद दिघे यांनी अशी भूमिका मांडली की जो जनमताचा कौल आहे हा शिवसेनेकडे आहे, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष ह्याच्यावर दावा करू शकत नाही. आणि तेव्हा थोडस त्यांच्यात वितुष्ट पण झालं, भारतीय जनता पक्षाला आनंद दिघे यांनी धरलेला आग्रह आवडला नाही. परंतु आनंद दिघे यांच्यासारखा नेता समोर असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने सुद्धा नमतं घेतलं आणि मग ती जागा शिवसेनेकडे आली आणि प्रकाश परांजपे हे खासदार झाले. हा सगळा इतिहास लक्षात घेतला तर आता आपण ही जागा कोणाकडे नेमकी जाईल, कारण की त्याला ते महत्व असंही आहे की मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आणि मुख्यमंत्र्यांच्या दारात अशा पद्धतीचं शिवसेना भूमिका घेईल का की ते भारतीय जनता पक्षाला जागा देऊन टाकतील. कारण की दुसरा असा पण विषय होता की कल्याणची जागा सुद्धा भारतीय जनता पक्ष मागत होती की तुम्ही आम्हाला कल्याण तरी द्या किंवा ठाणे तरी द्या. परंतु कल्याणला श्रीकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि जाऊन बसवलेलं आहे त्यामुळे ती जागा सुद्धा भारतीय जनता पक्षासाठी सोडण्याला एकनाथ शिंदे तयार नव्हते. ठाणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय आहे, इथे कशा पद्धतीने भाजपाकडून हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला, सांगतायत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे, पाहूयात. आताचा ठाणे लोकसभा मतदारसंघ हा 6 विधानसभा जागांसाठी जरी मर्यादित असला तरी सुद्धा यापूर्वीची परिस्थिती वेगळी होती. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी कल्याण आणि भिवंडी हा एवढा विस्तृत मोठा असा मतदारसंघ होता, मात्र कालांतराने याची विभागणी झाली. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा वेगळा झाला, भिवंडी लोकसभा मतदारसंघ वेगळा झाला. 1996 पर्यंत या ठाणे लोकसभा मतदारसंघावरती भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं, राम कापसे याच मतदारसंघामध्ये निवडून यायचे. मात्र 1996 नंतर हीच जागा शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतली. यानंतर प्रकाश परांजपे हे वारंवार या मतदारसंघामधून निवडून येत होते. प्रकाश परांजपे यांच्या नंतर त्यांचे सुपुत्र आनंद परांजपे देखील शिवसेनेच्या तिकीटावरती याच मतदारसंघात खासदार झालेले पाहायला मिळाले. मात्र 2008 मध्ये हीच परिस्थिती बदललेली पाहायला मिळाली. राष्ट्रवादीकडून संजीव नाईक हे या मतदारसंघामधून निवडून आले आणि यानंतर पुन्हा 2014 आणि 2019 मध्ये पुन्हा ही जागा शिवसेनेने काबीज केली आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आता या जागेकडे पाहिलं जातं. त्यामुळे शिवसेनेमध्ये 2 फूट पडल्यानंतर आता याच लोकसभेच्या जागेसाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करतील का, किंवा एकनाथ शिंदेकडून कोण नेमका चेहरा या लोकसभेसाठी येतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. गेली काही वर्ष हा संपूर्ण ठाणे मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरीही मात्र यावेळेस भाजप यावर दावा करू पाहते. भाजपला हा मतदारसंघ का हवाय, सांगतायत राजकीय विश्लेषक, पाहूयात. ही निवडणूक तुलनेबळ होण्याची शक्यता कमी आहे, परंतु
कारण त्याचं कारण असं आहे, संजीव नाईक जर असेल तर ह्या त्यांच्या भाजपचे मीरा भाईंदर मध्ये त्यांचा आमदार आहे, बेलापूरमध्ये त्यांचा आमदार आहे, आयडलूमध्ये त्यांचा आमदार आहे, ठाण्यात त्यांचा आमदार आहे. हे चार जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये भाजपची ताकद आहे, भाजपला मानणारा वर्ग आहे. नवीन जे ठाणे झालंय म्हणजे घोडबंदर रोड म्हणा किंवा मीरा भाईंदर म्हणा, हे जे लोक आहेत, ही नवीन मतदार आलेले आहेत ठाण्यामध्ये, हे भाजपला मानणार आहेत. दरम्यान ठाणे लोकसभेसाठी भाजपाकडून कोणते चेहरे समोर येत आहेत पाहूयात. विनय सहस्त्रबुद्धे, संजीव नाईक आणि संजय केळकर हे तीन चेहरे सध्या समोर येत आहेत. तर कोण आहेत विनय सहस्त्रबुद्धे पाहूयात. संसद सदस्य, राज्यसभेमध्ये ते महाराष्ट्राचे प्रतिनिधी, भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे वैचारिक धोरण ठरवणाऱ्या व्यक्तींपैकी एक. 2009 साली गडकरी यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा राजकीय सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं. पक्षामध्ये सुशासन ही संकल्पना रुजवण्यासाठी भाजपा शासित राज्यांच्या सुमारे 125 मंत्र्यांना प्रशिक्षित केलं. दरम्यान भाजपाला ठाणे लोकसभा मतदारसंघ मिळेल का याबाबत राजकीय विश्लेषक काय सांगतायत पाहूयात. शिवसेना शिंदे गटाने ठाण्यावर दावा जरी दाखल केला असला तरी त्यांची ताकद बघता भाजपकडे हा मतदारसंघ जाईल. आणि माजी खासदार संजीव नाईक जे आता भाजपवासी झालेले आहेत त्यांना ही उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता जास्त आहे. त्या दृष्टीने त्यांनी ते कामाला सुद्धा लागलेले आहेत. हे सगळे समीकरण असलं तरी केंद्रामध्ये मोदींना पुन्हा विजयाची हॅट्रिक साजरी करण्यासाठी ठाण्यातून आपला मावळा हा दिल्लीला गेलाच पाहिजे. या दृष्टिकोनातून शिंदे गट एक पाऊल मागे टाकत ठाण्याची जागा ही भाजपला सोडेल आणि भाजपचा उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढेल अशीच शक्यता ज्या वर्तवली जात आहे. दरम्यान ठाणे लोकसभेसाठी महायुतीतील शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू आहे. शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने शिंदे गटाने यावर दावा केलाय तर भाजपानेही लोकसभेसाठी तयारी सुरू केलेली आहे. ठाण्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शक्ती प्रदर्शन करत एक प्रकारे या मतदारसंघावर दावा सांगितला तर ठाणे लोकसभा मतदारसंघ कुणाला मिळणार या संदर्भात शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत काय म्हणतात पाहूयात. अगदी 100% आम्ही ती जागा मागणार कारण ती जागा आमचीच आहे, शिवसेनेची आहे. त्यामुळे प्रश्नच येत नाही की मागणार की नाही मागणार. आमचं तिथे अतिशय जोरदाररित्या जनतेमध्ये जनसेवेचं काम सुद्धा सुरू आहे लोकसभेच्या दृष्टीने आणि ठाण्याची सीट 100% आमची शिवसेना मागणार आणि जिंकणार सुद्धा. ही सीट आमच्या वाट्याला 100% येणार आणि उमेदवार कोण असणार हे या क्षणी मी आपणास 100% सांगू शकत नाही. परंतु जो कोणी उमेदवार असेल तो आमचे राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे आणि युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सर्वजण मिळून ठरवतील, एकमताने ठरवतील आणि ज्याला कुणाला ठाण्याचं तिकीट दिलं जाईल त्याच्या मागे आमचा संपूर्ण पक्ष आणि आमच्या बरोबर जे कोणी इतर मित्रपक्ष आहेत ते सुद्धा असतील आणि त्या सीटवर आमची शिवसेना विजयी होईल. दरम्यान महायुतीमध्ये राष्ट्रवादीची काय हालत असेल हे बघणंही महत्वाचं ठरेल. मात्र राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी लोकसभेसाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यांनी स्वतःच ते ठाणे आणि कल्याण लोकसभेवर दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएचा घटक पक्ष म्हणून काम करतोय आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये ज्याला कोणाला ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळेल त्या पक्षाचं त्या उमेदवाराचं काम करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहोत.
राष्ट्रवादीने ठाणे लोकसभा असेल किंवा कल्याण लोकसभा असेल या दोन्ही लोकसभांवर दावा केलेला नाही, त्यामुळे कल्याणला स्वाभाविकच विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तिथनं निवडणूक लढवतील अशी आशा आहे. आणि ठाण्यामधनं भारतीय जनता पार्टी का शिवसेना हे जो कुठला उमेदवार ज्या पक्षाचा असेल त्याचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व कार्यकर्ते त्या उमेदवाराचा आणि त्या पक्षाच्या उमेदवाराचं आम्ही काम करू. सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर ही जागा मिळाली तर संभाव्य उमेदवार म्हणून कोण असतील? आम्ही म्हणजे मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय की आम्ही ही लोकसभेच्या या दोन्ही जागा म्हणजे ठाणा असेल किंवा कल्याण असेल आमच्या पक्षश्रेष्ठींनी ज्यावेळेला जिल्हाध्यक्ष म्हणून अहवाल मागवला त्यावेळेला या दोन्ही जागा आम्ही मागितल्यात असं मला वाटत नाही. महायुतीचे नेते जे काही निर्णय घेतील आणि ज्या पक्षाला ही जागा मिळेल त्या उमेदवाराचं काम करणं हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी आम्ही त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तर महायुतीतून राष्ट्रवादी दावा करणार नाही हे आनंद परांजपे यांनी स्पष्ट केलं. आता प्रश्न उरला शिवसेना आणि भाजपाचा. भाजपा आणि शिवसेना दोन्ही इथे दावेदारी सांगतायत, मात्र अशी शक्यता नाकारता येत नाही की भाजपा ठाणे मतदारसंघावरून दावा सोडून शिवसेनेकडेच देईल. ठाणे मतदारसंघ भाजपाला न देता धनुष्यबाणाकडेच राहील आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करू शकतात राजकीय विश्लेषक सांगतायत, पाहूयात. शिवसेना शिंदेगड शिंदे जे आहेत मुख्यमंत्री त्यांना आपला आशीर्वाद ठेवायचा आहे, आपला जो गड आहे तो आपल्याला राखायचा आहे. तर ते 100% ही जागा त्यांना त्यांच्या गटाला मागणार आणि जे ते ती जागा घेऊन राहणार, ते भाजपला ही जागा देणार नाही कारण त्याचं त्यात अस्तित्व आहे. आणि हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. दरम्यान आता शिंदे गटाकडून ठाणे लोकसभेसाठी कोणते चेहरे समोर येत आहेत पाहूयात. नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक या दोघांची नावं शिवसेनेकडून चर्चेत आहेत. ठाणे लोकसभेवरून भाजपा शिवसेना गटात चुरस निर्माण झालेली आहे. ठाणे लोकसभेच्या जागेवरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जुंपलेली बघायला मिळते. भाजपाकडून विनय सहस्त्रबुद्धे संजीव नाईक हे आघाडीवर असून शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के आणि प्रताप सरनाईक यांच्या नावांची चर्चा आहे. तर यावेळेस शिवसेनेचे नरेश म्हस्के यांच्या जागोजागी भावी खासदार म्हणून बॅनर लागलेलीही बघायला मिळालेली आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांचे बॅनर झळकण्यास सुरुवात झाली असून नरेश म्हस्के यांच्या बॅनरची जोरदार चर्चा ठाण्यासह मुंबईमध्ये रंगलेली आहे. दरम्यान ठाण्यातील मतदार हे मराठी आणि अमराठी असे दोन्ही आहेत, त्यामुळे जातीय समीकरणे लक्षात घेऊन उमेदवार उभा करणंही गरजेचं आहे. या संदर्भात राजकीय विश्लेषकांचं काय म्हणणं आहे पाहूयात. संजीव नाईक आणि विनय सहस्त्रबुद्धे यांची नावं घेतली जात आहेत किंवा एक शक्यता अशी पण आहे की संजय केळकर यांना सुद्धा आमदारकीच्या ऐवजी खासदारकीला निवडणूक लढवायला सांगतील अशी पण एक तिसरी शक्यता आहे. आता ह्या तुलनेत म्हणजे संजीव नाईक असतील, सहस्त्रबुद्धे असतील किंवा केळकर असतील, तर यांच्या किंवा इथल्या मतदारांची जी मानसिकता आहे तिचा विचार करून त्यांना उमेदवार ठरवावं लागेल. ठाण्याचं संपूर्णपणे जर आपण पाहिलं असेल या मतदारसंघाचं, ठाणे लोकसभा मतदारसंघाचं खूप मोठं परिवर्तन आपल्याला इथे दिसतंय झालेलं की शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मराठी मतदारां इतकाच अमराठी टक्का सुद्धा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे जो उमेदवार शिवसेना समजा एकनाथ शिंदे यांच्या गटाला जर उमेदवारी मिळाली तर मग तो जो उमेदवार असेल तो उमेदवार ह्या अमराठी लोकांना सुद्धा त्यांच्या पसंतीला उतरणारा, त्यांची भाषा बोलणारा, त्यांच्यासारखा विचार करणारा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल एकनाथ शिंदे यांना. म्हणजे त्या दृष्टिकोनातनं जी नावं आता पुढे येत आहेत, उदाहरणार्थ माजी महापौर नरेश म्हस्के यांचं नाव सध्या चर्चेत आहे, रवी फाटक यांचं नाव चालू आहे. काही वेळेला असंही ऐकू येतं की तिथले जे दोन मतदारसंघ आहेत ओळा माजीवडे आणि मीरा भाईंदर वगैरे, तर प्रताप सरनाईक यांनाच उभं करण्याची पण शक्यता आहे.
आता कसं आहे, प्रत्येक उमेदवाराचा एक मतदारसंघ असतो आणि तिथे त्याचं बऱ्यापैकी काम असतं. जसं प्रताप सरनाईक यांचं घोडबंदर पट्ट्यात आणि पुढे मीरा भाईंदर पर्यंत त्यांचा तिथे जोर आहे, तसं संजीव नाईक यांचा नवी मुंबईमध्ये बेलापूर मतदारसंघ असेल किंवा इथले सगळे नवी मुंबईतले जे लोक मतदारसंघ आहेत, तर तिथल्या तिथे नाईक फॅमिलीचं नाईक कुटुंबाचा तिथे जोर आहे. नरेश म्हस्के म्हणाल तर ते ठाण्यामध्ये त्यांचा निश्चितच प्रभाव आहे कारण तिथे महापौर होते. त्याच्यामुळे प्रत्येक उमेदवाराचा एक आहे. रवी फाटक सुद्धा ठाण्याचेच आहे, त्यांचाही इथे जोर आहे. त्यामुळे तो पण एक कॅल्क्युलेशनचा भाग आहे की सहा मतदार विधानसभा मतदारसंघामधनं नेमका कुणाचं पारडं जड होत आहे, कुठचा उमेदवार तिथे आपला चालू शकेल आणि कुठे साधारणपणे कुठच्याही पक्षाचा एक उमेदवार मिळाला तर मतविभागणी होणार नाही, म्हणजे तो कन्सेन्सचा असेल, मग ते म्हस्के असतील किंवा नाईक असतील किंवा शस्त्रबुद्धे असतील. तर ह्या पद्धतीने त्यांना विचार करावा लागेल की जेणेकरून मतं फुटणार नाहीत. तर ठाणे लोकसभा युतीत कोणाकडे जाणार हे पाहण्या औत्सुक्य असणार आहे. यासह ग्राउंड झिरो मध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.